अशी काय एवढी बसतेस तू इकडे? घरी कोणाला काही ना सांगता निघून गेलीस? अशी निघून आली होतीस घर सोडून? कोणाला काही सांगितलं पण नाही, सगळं किती घाबरलं पाहिजे. मी किती घाबरलो काय काय तुला माहितीये ना, तुझ्याशिवाय आपल्या घराचं काहीच अस्तित्व नाहीये. का अशी निघून आलीस तू? माझा मुलगा माझा ऐकत नाही सर. काय ऐकत नाही मी तुझ, काय ऐकत नाही मला असं? ठीक आहे, काय असं आपण घरी जाऊन बोलू, तू घरी चाल. नाही सार्थक, तुला खरंच वाटतं मी घरी यावं असं? असं कसं विचारतो सगळं तू? कुठल्या मुलाला असं वाटणार नाही की त्याची आईने करिया? तुझ्या सांगण्याप्रमाणे येईन मी घरी, पण तुलाही माझ्यासाठी एक गोष्ट करावी लागेल सार्थक. आई मी काहीही करायला तयार. तू म्हणजे तू सांग काय करू, सांग चल काय करू. माझी एक अट आहे सार्थक. कसली अट? ते मी घरी आल्यावर सांगते. मी जे मागेन ते तुला द्यावं लागेल, वचन दे मला तसं. तुझे सांगशील ते मी करेल, तुझे मागशील ते मी देत, मी काही करायला तयार आहे. तू घरी चल फक्त, मला काही माहित नाही. आई 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 आई, अगं कुठे होतीस तू? आम्हाला सगळ्यांना किती काळजी वाटत होती तुझी. सुधा कुठे गेली होतीस ग? का केलंस तू असं? जाम घाबरले होते ग मी, असं वाटलं की मरून जाऊ. तूच एकमेव आधार आहेस ना माझा. कुठे गेली होती? बरं केलं जा तू आईला शोधून आणलंस. अरे जावा जावा असलो तरी बहिणीच होत आम्ही. आई आई ठीक आहात ना तुम्ही? त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? हे बघ सार्थक, मी घातलेली अट तू पाळणार आहेस असं वचन दिलंस तू मला सार्थक. आणि आता ही वेळ आलेली आहे आणि माझी एकच अट, तू आत्ताच्या आत्ता आनंदीला तिच्या घरी सोडून ये सार्थक.